मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रिकल्चर मॅजिक अँड व्हेंचर सेंटरच्या संयुक्त विद्यमाने आणि ॲडेक्स रक्षा मंत्रालय आणि महाराष्ट्र इन्व्हेंशन सोसायटी यांच्या सहकार्याने संरक्षण क्षेत्रातील सर्व बाधित मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रिकल्चर संस्थेच्या सेनापती बापट रोड येथील कार्यालयात गुरुवारी 14 मार्च रोजी ॲडेक्सच्या माध्यमातून डिफेन्स इंडिया स्टार्टअप चॅलेंज डिस्क 11 आणि आदिती चॅलेंजमध्ये संदर्भात माहिती देण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ॲडेक्सचे प्रकल्प संचालक अनुज जैन यांनी ॲडेक्सच्या माध्यमातून डिफेन्स इंडिया स्टार्टअप चॅलेंज उद्देश राष्ट्रीय संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रात प्रोटोटाईप तयार करण्यासाठी आणि उत्पादने उपायाचे व्यावसायिकीकरण करण्यासाठी स्टार्टअप MSME इनोव्हेटर्सनं मदत अशा चॅलेंज मार्गदर्शन केले. देशातील संरक्षण क्षेत्रातील उत्पादन 80% आयात करावी लागते. हे प्रमाण कमी करणे आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी ही उत्पादने भारतात विकसित करण्यासाठी या चॅलेंजच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आला असे त्यांनी सांगितले. मॅजिक बिझनेस इन्क्युबेटर SME ॲक्सिलेटरचे संचालक आशिष गर्दे यांनी स्टार्टअप्सचा समर्थन देण्यासाठी नवोपक्रम चालना देण्यासाठी आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी मॅजिकने घेतलेल्या पुढाकाराची माहिती दिली. मॅजिक हे ॲडेक्सचे भागीदार इन्क्युबेटर असल्याने राज्यातील विविध शहरात कार्यशाळेचे आयोजन केले आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला MCCIच्या संरक्षण समितीचे प्रशांत जोगळेकर यांनी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरने घेतलेल्या पुढाकाराची माहिती दिली आणि सोमा चटोपाध्याय हे हेड इन्क्युबेशन अँड मेटारिंग व्हेंचर सेंटर यांनी संरक्षण संबंधित उपक्रमांमध्ये स्टार्टअप्सला पार्टनर इन्क्युबेटरतर्फे देण्यात येणार मदतीला तपशील सादर केला. या सत्रात संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सुमारे 70 स्टार्टअप्स लघुउद्योगांनी भाग घेतला. डिफेन्स इंडिया स्टार्टअप चॅलेंज डिस्कच्या अंतर्गत 11व्या चॅलेंजमध्ये भारताच्या आर्मी, नौदल, वायुदल आणि सशस्त्र दलांसाठी प्रगत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण क्षमता वाढवण्याकरिता 22 प्रॉब्लेम स्टेटमेंट देण्यात आले. यात निवड झालेल्या स्टार्टअपला अंतर्गत 1.5 कोटी अनुदान असणार आहे. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 4 मार्च 2024 रोजी नवी दिल्ली येथे डिफेन्स 2024 दरम्यान महत्त्वाच्या सामरिक संरक्षण तंत्रज्ञानातील नवोन्मेष महान प्रोत्साहन देण्यासाठी ॲडेक्सच्या सह अभिनंदन तंत्रकुशल विकास योजनेचे उद्घाटन केले. या योजनेअंतर्गत स्टार्टअप हे संरक्षण क्षेत्रातील संशोधन विकास आणि नाविन्यपूर्ण प्रयत्नांसाठी 25 कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त करण्यास प्राप्त आहे. यामध्ये आर्मी, नौदल, वायुदल तसेच अवकाश सुरक्षा संस्थेच्या 17 समस्या सादर करण्यात आल्या. या चॅलेंजमध्ये सहभागी होण्यासाठी 4 एप्रिल 2024 अंतिम तारीख आहे. या संदर्भात संपूर्ण माहिती http://ideks.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. यावेळी अशी माहिती मॅजिकतर्फे देण्यात आली. ब्युरो रिपोर्ट AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर.